घातक शस्त्र लेकर घूम रहे दो बदमाशों को पुलिस ने गिरफ्तार किया। आरोपियों के नाम शेख आमिर और भूरिया शेख जफर उम्र 25 और पिंटू राजू भारती उम्र 22 पारडी गंगाबाग दत्ता चौक निवासी है। शेख आमिर पर हत्या का मामला दर्ज है। पिंटू पर छेड़छाड़ व पोक्सो का मामला दर्ज है। आरोपियों से तलवार और गुप्त जब्त की गई घटना अलग अलग स्थानों पर हुई है। पुलिस ने शनिवार को गुप्त सूचना पर यादव नगर के स्वीपर कॉलोनी में मैदान में शेख आमिर को एक्टिवा से जाते समय पकड़ा और उसे तलवार जब्त की। दूसरे आरोपी पिंटू को नामदेव नगर गार्डन के सामने गुप्ते के साथ पकड़ा। दोनों आरोपियों के खिलाफ यशोधरा थाने में मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया है। यामध्ये असं आहे की आमच्या यशोधरामधील यादव नगर एरिया आहे सुपर कॉलनी, तिथे अशी माहिती मिळाली त्या दरम्यान आम्हाला की त्या ठिकाणी एक संशयित किसन प्रणालीचं शस्त्र असं फिरत आहे आणि त्याचप्रमाणे सेकंड ठिकाणी सुद्धा माहिती मिळाली नामदेव गार्डन जवळ की तिथे सुद्धा एक व्यक्ती जो आहे हा प्राणघातक शस्त्र असं फिरत आहे। तर या दोन्ही माहितीची आम्ही खात्री केली। खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही डीबीजे पथक पाठवले। डीबीजे पथक पाठवून त्या ठिकाणी त्यांना दोघांनाही ताब्यात घेतलं, शस्त्रासह ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे आम्हाला प्रत्येकाकडे एक एक तलवार मिळाली। त्या दोघांनाही आम्ही पोलिसांना आणलं आणि त्यांना इंटरप्रेट केलं, त्यांचा अभिलेख तपासला। त्यामध्ये दोघेही हे गुन्हेगार आहे। एक अल्पवयीन गुन्हेगार आहे, त्यामध्ये तो मर्डरचा सुद्धा गुन्हेगार आहे शेख अमीर भुरिया शेख जाफर म्हणून। आणि दुसरा जो आरोपी आहे हा पिंटू राजू भारतीय आहे। तर ह्या दोघांनाही आम्ही अटक केलेली आहे। त्यांच्यावर 4-5 आरोपी आणण्याप्रमाणे कारवाई केलेली आहे।